विक्की मल्होत्रा हा मुंबईमधनं, कलकत्त्यामधनं, कधी दिल्लीमधनं करत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं की विक्की मल्होत्रा हा दिल्लीमध्येच आहे आणि दिल्लीमध्ये त्याला आता पकडण्याचं एक गुप्त योजना मुंबई पोलिसांनी आखली. विक्की मल्होत्रा आणि ती व्यक्ती आता हॉटेलमधनं बाहेर पडून त्यांच्या गाडीत बसत आहे तेव्हा पी आय पाटील यांनी आपल्या वरिष्ठांना फोन केला की आता आम्ही पुढे काय करायचं, की तू आम्हाला ताब्यात घेऊ शकत नाहीस कारण मी एक आय बीचा माजी डायरेक्टर आहे. पी आय पाटील आय बीचा माजी डायरेक्टर आहे ऐका, हे वाक्य ऐकल्यानंतर पी आय पाटील देखील गडबडले की तो आय बीचा माजी अधिकारी दुसरं तिसरं कोण नसून सध्याचे जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत अजित डोवाल हेच त्या विक्की मल्होत्रासोबत होते. विक्की मल्होत्राला भेटत होते मात्र मुंबई पोलिसांच्या एका चुकीमुळं आमचा तो प्लॅन किंवा केंद्रीय यंत्रणाचा तो प्लॅन अनसक्सेसफुल झाला असा दावा केंद्रीय गृह सचिवांनी केलेला होता. नमस्ते, मी योगेश कुटे, लेट्स अप विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मुंबईमध्ये बिल्डरांना गँगस्टरच्या धमक्यांचे फोन येणं नवीन नाही मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये या प्रमाण इतकं वाढलं होतं की मुंबईची क्राईम ब्रँच देखील चिंतेमध्ये पडलेली होती. आणि हे जे फोन होते हे फोन सर्व्हेलन्सला आपण ज्या पद्धतीने म्हणतो त्यांचं रेकॉर्डिंग सुरू झालं, ते सर्व्हेलन्सवर ठेवण्यात आले आणि हा फोन छोटा राजांचा उजवा समजला जाणार आहे. विक्की मल्होत्रा हा मुंबईमधनं, कलकत्त्यामधनं, कधी दिल्लीमधनं करत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. विक्की मल्होत्रावर नजर ठेवण्यात आली, त्याचं सर्व्हेलन्स सुरू झालं, तो कुठे कुठे जातो आहे याची सगळी माहिती काढणं सुरू झालं आणि एका संध्याकाळी असं लक्षात आलं की विक्की मल्होत्रा हा दिल्लीमध्येच आहे आणि दिल्लीमध्ये त्याला आता पकडण्याचं एक गुप्त योजना मुंबई पोलिसांनी आखली. तेव्हा मुंबई पोलिसांची जी सूत्रं होती त्या अधिकाऱ्यानं एक डी सी पी, एक पी आय पाटील आणि त्यांची टीम असं त्यांना या ऑपरेशनसाठी पाठवण्याचं ठरवलं. ते विमानानं जाण्याचं ठरलं. पी आय पाटील आणि त्यांची टीम आणि डी सी पी अशा तिघांनी सर्वांनीच एकत्र जाणं अपेक्षित होतं मात्र तो डी सी पी या ऑपरेशनसाठी त्या विमानामध्ये वेळेवर पोहोचू शकला नाही, त्यामुळे साहजिकच पी आय पाटील आणि त्यांची टीमच दिल्लीला रवाना झाले. दिल्लीला रवाना झाल्यानंतर त्यांना कळवण्यात आलं की विक्की मल्होत्रा हा जो राईट हँड आहे छोटा राजांचा तो एका हॉटेलमध्ये आहे का. टेलिफोनच्या मोबाईलच्या लोकेशनवरनं त्यांना हे लक्षात येत होतं. त्यानुसार त्या हॉटेलमध्ये पी आय पाटील आणि त्यांची टीम गेली तेव्हा विक्की मल्होत्रा हा एका व्यक्तीसोबत बसलेला होता, लाऊंजमध्ये बसलेला होता आणि त्याच्या भोवतीच मुंबई पोलीस प्लेन क्लोथमध्ये साध्या वेशामध्ये विक्की मल्होत्रावरती नजर ठेवून होते. आणि क्षणोक्षणी मुंबईमधल्या आपल्या वरिष्ठांना काय घडतं आहे, विक्की मल्होत्रा पुढची हालचाल काय करत आहे याची इत्यंभूत माहिती आपल्या मुंबईमधल्या वरिष्ठांना कळवत होते. आणि त्यानुसार असं लक्षात आलं की विक्की मल्होत्रा आणि ती व्यक्ती आता हॉटेलमधनं बाहेर पडून त्यांच्या गाडीत बसत आहे तेव्हा पी आय पाटील यांनी आपल्या वरिष्ठांना फोन केला की आता आम्ही पुढे काय करायचं, तेव्हा त्या वरिष्ठांनी असा आदेश दिला की कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही विक्की मल्होत्राला ताब्यात घ्या. मग विक्की मल्होत्राची गाडी आणि मुंबई पोलिसांची गाडी यांचा काही काळासाठी पाठलाग झाला. मुंबई पोलिसांनी विक्की मल्होत्राची गाडी अडवली आणि विक्की मल्होत्रा आणि सोबत त्याच्यासोबत जी व्यक्ती होती त्या व्यक्तीला त्यांनी गाडीतनं खाली उतरवलं आणि त्या क्षणी ती जी व्यक्ती होती ती व्यक्ती पी आय पाटील यांच्यावर डापरली आणि म्हणाली की तू आम्हाला ताब्यात घेऊ शकत नाहीस कारण मी एक आय बीचा माजी डायरेक्टर आहे. पी आय पाटील आय बीचा माजी डायरेक्टर आहे ऐका, हे वाक्य ऐकल्यानंतर पी आय पाटील देखील गडबडले. त्यांनी पुन्हा आपल्या मुंबईमधल्या सिनियर्सना फोन केला की आता आम्ही काय करायचं, तर साहजिकच जो मुंबईमधला सिनियर होता त्याच्याही लक्षात येत नव्हतं की ती कोण व्यक्ती आहे, कशी व्यक्ती आहे, खरोखरच आय बीचा माजी डायरेक्टर आहे का, हा सगळा संशय निर्माण झाला का, खोटं बोलतो आहे का एक दुसऱ्या एजन्सीनं काही विक्की मल्होत्रासाठी काही वेगळा ट्रॅप काही आखलेला आहे का, की वेगळा प्लॅन काही आखलेला आहे का. तेव्हा साहजिकच त्या व्यक्तीशी माझं बोलणं करून दे असं त्या मुंबईमधल्या वरिष्ठांनी पी आय पाटीलला सांगितलं. त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या व्यक्तीची झाडाझडती घेतली, तुम्ही खरंच आय पी एस अधिकारी आहेत का, तुमची बॅच कोणती, तुम्ही आय बी चे डायरेक्टर केव्हा झाले, काय करत होता, त्यांचं नाव वगैरे विचारलं आणि हे ऐकल्यानंतर त्या मुंबईमधल्या वरिष्ठाला असं वाटलं की हा आय बीचा अधिकारी असल्याचा संशय येतो आहे. पण काय करायचं हा निर्णय त्यांच्या समोर होता. त्यांनी पी आय पाटीलला तरी सांगितलं आय बीचा डायरेक्टर असल्याचा जरी संशय असला तरी तुम्ही त्या दोघांना तातडीनं ताब्यात घ्या असाच आदेश मुंबईमधल्या त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पी आय पाटील यांना दिला. आणि हा आदेश देऊन ती मुंबईमधला वरिष्ठ अधिकारी आपल्या खुर्चीत बसतो न बसतोच तोच टी व्हीवरती ब्रेकिंग न्यूज झळकू लागली आणि आय बीचा माजी डायरेक्टर मुंबई पोलिसांच्या ताब्यात अशी ती ब्रेकिंग न्यूज होती. हे ऐकल्यानंतर साहजिकच मुंबईमधला तो क्राईमचा वरिष्ठ अधिकारी चिंतेमध्ये पडला आणि खरोखरच काय होत आहे याची देखील एक भीती म्हणा किंवा नक्की एक काळजी वाटू लागली. विक्की मल्होत्रासोबत असलेल्या त्या व्यक्तीची पी आय पाटील यांच्यासोबत
दिल्लीच्या रस्त्यावर तुतुमेमे सुरू असतानाच त्या व्यक्तीनं दिल्लीच्या पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन केला आणि मी आय बीचा माजी डायरेक्टर बोलतो आहे आणि मला पोलीस अटक करत आहेत, मुंबई पोलीस अटक करत आहेत, असा मेसेज त्यानं त्या कंट्रोल रूमला दिला. आणि कंट्रोल रूममधनं सर्व पोलीस ठाण्यांना हा मेसेज कळवण्यात आला. हा मेसेज कुठेतरी लीक झाला आणि त्याची ब्रेकिंग न्यूज ही टी व्हीवर झळकू लागली. साहजिकच दिल्ली पोलिसांची एक व्हॅन तातडीनं पी आय पाटील, विकी मल्होत्रा आणि ती जी कथित जी आय बी अधिकारी होती, सांगणारी आय बी अधिकारी जी भासवत होती किंवा दाखवत होती, या तिघांना घेऊन दिल्लीमधल्या एका पोलीस स्टेशनमध्ये गेले. आणि त्याचं असं लक्षात आलं की तो जो अधिकारी होता तो खरोखरीच आय बीचा माजी अधिकारी होता. आणि नंतर असं लक्षात आलं की तो आय बीचा माजी अधिकारी दुसरं तिसरं कोण नसून सध्याचे जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत अजित डोवाल, हेच त्या विक्की मल्होत्रासोबत होते. आणि हा सारा सनसनीखेज आपण ज्या पद्धतीने म्हणतो, एक सनसनाटी खुलासा पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरणकर यांच्या मॅडम कमिशनर या पुस्तकामध्ये आहे. अशी अनेक प्रकरणं, असे अनेक धक्कादायक खुलासे, वाचनीय गोष्टी आपल्याला या पुस्तकामध्ये पाहायला मिळतील. सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मीरा बोरणकर यांच्यामधले जो येरवडा पोलिसांच्या जागेवरचा जो वाद होता त्याच्यावरनं सध्या आरोप प्रत्यारोप सुरू होते. मात्र या आरोप प्रत्यारोपाच्या पलीकडे देखील या पुस्तकामध्ये बरेच काही आहे. मीरा बोरणकर यांच्या म्हणण्यानुसार ती येरवडा पोलिसांची जी किंवा पुणे पोलिसांची जी 3 एकर जागा होती, ती 3 एकर जागा देण्यासाठी त्यांच्यावर मोठा दबाव होता. गृहमंत्रालय, महसूल मंत्रालय त्यासाठी झटत होतं. मात्र मी पोलीस आयुक्त झाल्यानंतर साहजिकच तो प्रस्ताव फेटाळण्याचा, रोखण्याचा प्रयत्न केला, त्याला त्याच्यामध्ये यश आलं. आणि अजित पवार यांनी मात्र मला या प्रस्तावावर सही करण्यासाठी सांगितलं. मी जेव्हा त्यांना असं सांगितलं, म्हणजे बोरणकर यांनी जेव्हा अजित पवारांना सांगितलं की मी अशी सही करू शकणार नाही, तेव्हा अजित पवारांनी जो नकाशा त्या जागेचा होता, ज्या टेबलवरती चर्चा सुरू होती, तो नकाशा फेकला, असा एक दावा बोरणकर यांनी पुस्तकात केलेला आहे. साहजिकच त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ही मीरा बोरणकर यांच्यावर संतापलेली आहे. मात्र ज्यांना ज्यांना हे प्रकरण माहिती आहे, शहीद बलवा हा जो 2G स्कॅममधला एक प्रमुख आरोपी होता, त्याच्या कंपनीला ही जागा द्यायचा प्रयत्न होता. आणि माध्यमामधनं आवाज उठवल्यानंतर बोरणकर यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी त्याला विरोध केल्यानंतर हे प्रपोजल रखडलं, ही देखील वस्तुस्थिती आहे. अशा अनेक प्रकरणांचा एक परामर्श बोरणकर यांनी घेतलेला आहे. एक अपराईट, एक शिस्तबद्ध अधिकारी म्हणून बोरणकर संपूर्ण राज्याला माहिती आहेत. सातारा असो, औरंगाबाद असो, मुंबई चा जो जॉईंट CP क्राईम ही एक डेकोरेटिव्ह पोस्ट असो, त्या पोस्टवर त्यांनी काम केलेलं आहे. आणि सुरुवातीला मी जो तुम्हाला किस्सा सांगितलेला होता, तो किस्सा जेव्हा मीरा बोरणकर या मुंबईच्या जॉईंट CP क्राईम होत्या, म्हणजे गुन्हे शाखेच्या सहआयुक्त होत्या, तेव्हा त्यांनी हे विक्की मल्होत्राला पकडण्याचं ऑपरेशन केलेलं होतं. आणि या ऑपरेशनमध्ये विक्की मल्होत्रासोबत अजित डोवाल हे देखील तेव्हा मुंबई पोलिसांना आढळलेले होते. आणि त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या आणि तत्कालीन गृहसचिव, केंद्रीय गृहसचिव यांनी असा दावा केलेला होता की छोटा राजांच्या मदतीनं आम्ही दाऊद इब्राहिमला संपवण्याचं एक प्लॅन आखत होतो. त्या प्लॅनमध्ये विक्की मल्होत्रा आम्हाला मदत करत होता आणि त्या कामासाठीच अजित डोवाल हे विक्की मल्होत्राला भेटत होते. मात्र मुंबई पोलिसांच्या एका चुकीमुळं आमचा तो प्लॅन किंवा केंद्रीय यंत्रणाचा तो प्लॅन अनसक्सेसफुल झाला, असा दावा केंद्रीय गृहसचिवांनी केलेला होता. मात्र तो दावा मीरा बोरणकर यांनी या पुस्तकामधनं फेटाळलेला आहे. आणि साहजिकच अजित पवारांप्रमाणे असे अनेक किस्से या पुस्तकामध्ये आहेत. तुम्ही हे पुस्तक आवर्जून वाचू शकता. IPS अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग कसं असतं, त्यांच्या कामात कसे अडथळे येतात, किंवा निष्प्रू अधिकारी जे असतात त्यांना काम करताना कशा प्रसंगांना तोंड द्यावं लागतं, अशी अनेक उदाहरणं बोरणकर यांनी या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. जे आत्ता पोलीस खात्यामध्ये आहेत त्यांना देखील हे पुस्तक वाचणं आवश्यक ठरेल. मात्र ज्यांना एक पोलीस अधिकाऱ्यांकडून ज्या थ्रिलर अशा पुस्तकाची अपेक्षा असती, ती अपेक्षा देखील हे पुस्तक पूर्ण करतं. अतिशय चांगल्या इंग्रजीमध्ये आणि सोप्या इंग्रजीमध्ये हे पुस्तक ॲवेलेबल आहे. अनेक कॉन्ट्रवर्सीज तुम्हाला या पुस्तकामध्ये वाचायला मिळतील. अजित पवार आणि इतर ज्या कॉन्ट्रवर्सी आहेत
ते तुमच्या कानावर पडलेले आहेच. अजित डोवाल यांची कॉन्ट्रवर्सी या निमित्तानं तुम्हाला कळलेली आहे, तेव्हा बाकीचं पुस्तक वाचा आणि तुमचं मत या पुस्तकावरनं बोरुणकर यांच्याबद्दलचं तुमचं मत नक्कीच तुम्ही बनवू शकाल की त्या कशा प्रकारच्या अधिकारी आहेत. आणि त्यांनी जळगाव सेक्स स्कॅन्डल असेल किंवा वुमन ट्रॅफिकिंगचा इश्यूज असेल, येरोडा कारागृहात अजमल कसबला फाशी देण्याचा प्रसंग असो, दुसरा दहशतवादी याकूब मेनन याला नागपूर कारागृहामध्ये फाशी देण्याची घटना असो, संजय दत्तसारखा अभिनेता जेव्हा तुरुंगामध्ये होता त्याच काळात मीरा बोरुणकर या राज्याच्या तुरुंग महानिरीक्षक होत्या, त्या काळातील त्यांचा अनुभव असा अनेक एक वाचनीय दस्तऐवज या पुस्तकामध्ये आहे. आणि त्यामुळेच हे पुस्तक चर्चेत आलेलं आहे. त्यातला एक किस्सा सांगून जो अजित डोवाल यांच्या संदर्भातला होता तो सांगून मला वाटतं तुम्हाला नक्कीच हे पुस्तक वाचण्याचा मोह झालेला असेल. तर अशाच चांगल्या किस्स्यांसाठी आणि चांगल्या व्हिडिओ पाहण्यासाठी पाहायला विसरू नका लेट्स अप मराठी. आणि हो, तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल तातडीने सबस्क्राईब करा. फेसबुक, इन्स्टा, ट्विटर या सर्वत्र ठिकाणी आम्ही आहोत आणि साहजिकच आमचे न्यूज अपडेट्स, ॲनालिसिस आणि स्पेशल व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडतील असा विश्वास आहे. थँक्यू.